नमस्कार, मी भूषण करंदीकर, डीए डॉक्टर्स या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत आर्थरायटिस या आजाराविषयी। खरंतर आर्थरायटिस हा आजार नेमका आहे काय, या आजाराची लक्षणं काय आहेत, या आजाराकडे दुर्लक्ष केल्याने कोणते दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात आणि या आजारावरती नेमके उपाय काय आहेत, या आजारावरती होमिओपॅथीमध्ये नेमके उपाय काय आहेत आणि नम्ब होमिओपॅथी यावरती नेमके कोणते उपाय करतं ज्यामुळे या आजारापासून रुग्णांना लवकर दिलासा मिळतो, या सगळ्या विषयी आपण आज जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आमच्या स्टुडिओत आले आहेत डॉक्टर। आपलं स्वागत। नमस्कार डॉक्टर। सुरुवातीला आम्हाला सांगाल की आर्थरायटिस हा आजार नेमका आहे काय आणि या आजाराची लक्षणं आपण कशी ओळखायची? आर्थरायटिस म्हणजे काय, त्यामध्ये काय होतं, आर्थरायटिस आजार हा कसा होतो, याविषयी आपण सध्या चर्चा करणार आहोत। आर्थरायटिस म्हणजे काय, आर्थरायटिस कशाला म्हणतात, ज्या वेळेला सांध्यांना होणारी वेदना आणि त्यावरती येणारी सूज ह्याला आपण आर्थरायटिस असं म्हणतो। आजकालच्या ह्या जीवनामध्ये बरीच लोक आर्थरायटिस सारख्या आजाराने, गंभीर आजाराने त्रस्त असतात। जवळपास आज प्रत्येक घरात एखादा व्यक्ती तरी ह्या जॉईंट पेन किंवा आर्थरायटिसच्या दुखण्याने त्रस्त असतो। साधारणतः वयाच्या 50 किंवा 55 वयानंतर न होणारा हा आजार आजकाल अगदी तरुण वर्गामध्ये आणि मध्यम वयोगटातील लोकांना सुद्धा साधारणतः दिसून येतो। जेव्हा 2 किंवा अधिक हाडं, स्नायू आणि मांसपेशींच्या सहाय्याने एकत्र येतात, जेव्हा 2 किंवा अधिक हाडं, स्नायू किंवा मांसपेशींच्या सहाय्याने एकत्र येतात, त्यावेळेस त्याला आपण सांधा म्हणतो आणि त्या सांध्यांना होणारी वेदना आणि त्यावरती येणारी सूज जी आहे त्याला आपण आर्थरायटिस म्हणतो। आर्थरायटिसचे बरेच प्रकार आढळतात, पण आपण सध्या प्रामुख्याने जे कॉमनली आढळणारे आहेत ते 3 प्रकार कोणते आहेत, तर त्याला आपण म्हणतो की ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजेच संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच आमवात आणि गावटी आर्थरायटिस म्हणजेच रक्तवात। याचबरोबर सोरॅटिक आर्थरायटिस, व्हायरल आर्थरायटिस आणि सेप्टिक आर्थरायटिस असे सुद्धा प्रकार आढळतात। काही वेळेस ऑस्टिओआर्थरायटिस हा जो आजार आहे हा मानेच्या सांध्यामध्ये आणि कमरेच्या सांध्यांमध्ये सुद्धा होतो, मणक्यांमध्ये होतो। त्यावेळेला मणक्याची गादीची झीज होणे किंवा तिथे सूज येणे ह्या गोष्टी किंवा तिथली मणक्यातली नस दबली जाणे ह्या गोष्टी तिथे घडत असतात। आता ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात म्हणजे काय हे विस्तारितपणे आपण पाहूया। ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात मध्ये काय होतं, तर नेमकं त्यामध्ये होत असते झीज। झीज कशाची होते, ज्या वेळेस 2 हाडं एकत्र येतात त्यावेळेला त्या हाडांमध्ये घर्षण होऊ नये म्हणून तिथे एक कार्टिलेज असतं किंवा एक गादी असते। ते गादीचं काम काय आहे, तर त्या गादीचं काम आहे की 2 हाडांचं घर्षण एकमेकांसोबत नाही होऊ देणे। पण कालांतराने काही कारणांमुळे त्या गादीची झीज व्हायला लागते, त्या झीजेला म्हणतो आपण ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात। तिथे झीज होण्याचे प्रकार सारखे घडत असतात म्हणून ह्याला आपण डीजनरेटिव्ह आर्थरायटिस सुद्धा म्हणू शकतो। जगातील जवळपास 3 ते 5% लोकसंख्या ह्या आजाराने त्रस्त आहे। आता बघूयात की हा आजार होतो का, ह्याची कारणं काय आहेत। पहिलं कारण आपण ह्याच्यामध्ये म्हणू शकतो की वय ह्याच्यामध्ये एक मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात। कारण काय, वयोमानानुसार शरीराची कार्यक्षमता कमी होते। जसं काही हालचाली असतात त्या हालचाली कमी होतात, काही ॲब्सॉर्प्शन जे आपण आतड्यांमध्ये काही ॲब्सॉर्प्शन होणारे जे विटॅमिन्स असतात किंवा जे मिनरल्स असतात ते होत नाहीत व्यवस्थित, त्यामुळे तिथे संधिवात किंवा झीज होण्याची प्रक्रिया सुरुवात होते। दुसरं कारण असतं काही जॉब प्रोफाईल कारण असतात। जॉब प्रोफाईल कारण जसं उदाहरणार्थ काही लोकांचं काम असतं की ज्यांना खूप वेळ उभा राहून काम करावं लागतं, जे लोक उभा राहून जास्त काम करत असतात त्या लोकांमध्ये गुडघ्याच्या समस्या जास्त या लागतात। कारण गुडघा हा असा भाग आहे की जिथे जास्त वेळ आपल्या शरीराचं सगळ्यात जास्त वजन गुडघे सांभाळतात, त्यामुळे जॉब प्रोफाईल हा एक मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतात। कारण जास्त वेळ उभारल्यामुळे शरीराचं जे सगळं वजन असतं ते गुडघ्यांवरती पडायला लागतं आणि ते कंटिन्यू गुडघ्यावरती वजन पडत गेल्यामुळे तिथली गादी जी असते त्या गादीची झीज व्हायला लागते आणि 2 हाडांमध्ये घर्षण होऊन तिथे वेदना आणि सूजनस निर्माण होते। ह्याच्यातलं तिसरं महत्वाचं कारण असतं ते म्हणजे माल न्यूट्रिशन। माल न्यूट्रिशनचा अर्थ काय, की व्यवस्थित पौष्टिक आहार न घेणे। पौष्टिक आहार न घेणे याचा अर्थ काय, की काहीही नाही। सध्याच्या ह्या सिडेंटरी लाईफ म्हणजे काय, सिडेंटरी लाईफ म्हणजे ज्यांचं जास्त वेळ बसून काम आहे,
आता सध्याच्या जगामध्ये टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे की लोकांना शारीरिक एक्सरसाइजच मिळत नाही किंवा व्यायामच मिळत नाही. त्यांचं पूर्ण काम कम्प्युटर समोर बसून किंवा आता ह्या कोविडच्या काळात वर्क फ्रॉम होम चालू आहे तर ह्यांच्या शरीराला हालचाली मिळत नाहीत. त्यामुळे ह्यांच्यामध्ये जंक फूड खाण्याचे जास्त फॅट असतात. आता सध्या तरुणाईला खूप वेळ आहे जंक फूडचं, तर ते जंक फूड खातात की जे शरीराला पौष्टिक नाहीये. तर हे पौष्टिक आहाराची कमतरता ज्यामुळे शरीराला जे मिळणारे व्हिटॅमिन्स असतात, जे काही मिनरल्स असतात, ते व्यवस्थित मिळत नाहीत. त्यामुळे तिथे प्रोबॅबली ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवाताची लक्षणं सुरुवात होते. स्त्रियांमध्ये हा आजार जास्त दिसून येतो पुरुषांपेक्षा. कारण असं आहे की स्त्रियांना मासिक पाळी असते. त्या मासिक पाळीच्या वेळेस आपल्या शरीरात स्त्रियांच्या शरीरात जे निर्माण होणारे हार्मोन्स आहेत किंवा रसायनं आहेत त्यांचं विभाजन अगदी व्यवस्थितपणे होत असतं. पण तेच विभाजन स्त्रियांमध्ये मासिक पाळी गेल्यानंतर होत नाही. त्यामुळे तिथले जे ऍब्सॉर्प्शन किंवा तिथले जे डिस्ट्रीब्युशन ऑफ हॉर्मोन्स असतात ते व्यवस्थित होत नसल्यामुळे त्या ठिकाणी ऑस्टिओआर्थरायटिसची शक्यता जास्त असते. डॉक्टर, आर्थरायटिस या रोगाविषयी आपण आपल्याला सांगताय या सगळ्या प्रेक्षकांना, मात्र महाराष्ट्रभरातून फोन कॉल्स यायला सुरुवात झाली. आपण काही प्रेक्षकांचे फोन कॉल सुद्धा घेऊयात आणि त्यांचा काय प्रश्न नेमका जाणून घेऊयात. आपल्याला पहिला प्रश्न विचारतायत. नमस्कार, आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलताय? थेट डॉक्टरना विचारा आणि प्रश्न विचारताना कृपया टीव्हीचा आवाज बंद ठेवा. नमस्कार, बोला. माझ्या वडिलांना त्रास होतो सर, त्यासाठी मी टीव्हीवर दाखवतोय ना, संधीवात प्रॉब्लेम आहे. ओके ओके. फरक खूप ट्रीटमेंट केलेलं आहे. ओके, काही तपासण्या केल्या होत्या त्यासाठी? नेमका संधीवात आहे, आमवात आहे किंवा काही गाऊट आहे हे बघण्यासाठी काही ट्रीटमेंट केल्या होत्या? संधिवात आहे जे आपल्याला आपण त्याला संधिवात म्हणतो किंवा झीज होणे म्हणतो आपण त्याला. तर हे 50 वयानंतर जास्त दिसतात. तर प्रोबॅब्ली ह्याला पौष्टिक आहाराची वगैरे गरज लागते आणि व्यायामाची वगैरे गरज लागते, त्याचबरोबर औषध उपचाराची सुद्धा गरज लागते. आता तुम्ही जो सध्या काही औषध उपचार घेताय तो तात्पुरत्या स्वरूपात फक्त दुखणं कमी करेल, पण आत मुळापर्यंत जाऊन ट्रीटमेंट करणार नाही. की जे झीज थांबायला हवी आहे तिथे त्या जागी, तिथेपर्यंत जाऊन ट्रीटमेंट करणार नाही, तर फक्त हे तुमचं दुखण्याची तीव्रता कमी करेल. बरोबर आहे? तर तुम्ही आपल्या नम्मा वैद्यशाळेत भेट द्या जवळच्या शाखेमध्ये नम्मा होमिओपॅथीच्या, आणि तिथे भेट दिल्यानंतर आपले तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला तिथे भेटतील, व्यवस्थित चेकअप वगैरे करून तुम्हाला औषध सुरुवात करतील, जेणेकरून तुमचा आजार हा मुळापासून बरा व्हावा, जेणेकरून जी झीज होणारी झीज आहे ती थांबावी आणि पुढचे काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर ते पुढचे कॉम्प्लिकेशन सुद्धा थांबावे. तर तुम्ही आपल्या जवळच्या नम्मा होमिओपॅथीच्या शाखेस भेट द्या एकदा. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. अगं घे ग नाव. अगं लास्टेस काय घे ना. अगं नाव घे ग सुनबाई. हो घेते. ट्रिपल डोअरचा फ्रीज, 5-star AC, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, सोन्याची ठुशी, जरीदार पैठणी, मेकअपचा केट, इलेक्ट्रिक स्कूटर तर सुपर रेट, हनीमूनचं पॅकेज आणि अगं अगं नाव आहे की यादी. अहो कसं संपणार? अरे झी मराठीचा आहेर आहे. खेळ संसाराचा, मेळ नात्यांचा, बँड बजा बरात, झी मराठीचा आहेर तुमच्या घरात 18 मार्च पासून रात्री 9:30 झी मराठीवर. को पॉवर्ड बाय एनव्ही डिओड्रंट, पॉवर ऑफ फ्रेंच परफ्यूम. फॅशन पार्टनर कलानिधी ठाणे. अगं आधी सॅन्डल पेस्टला मग बाहेर जा. धूळ असेल, ऊन असेल, त्यापासून स्वतःला वाचवायचंय की नाही? आई, माझ्याकडे आहे खऱ्या सॅन्डलचं संरक्षण. पॉन सॅन्डल डार्क, खऱ्या सॅन्डलची शक्ती असलेली करते त्वचेचं संरक्षण आणि देते एक नवी चमक. पॉन सॅन्डल डार्क. वेदनेपासून तात्काळ मुक्तीसाठी बॉलिनीमॅक्स, याचा 2% डायक्लोफेनॅक फॉर्म्युला सामान्य स्प्रेच्या तुलनेत 3 पट लवकर वेदना घालवतो. ट्रेनिंग चालू ठेवूया. वेदनेसाठी वेळ नाही. हा चहा गोल्ड स्टँडर्ड आहे, जे अप्पर आसामचे निवडलेल्या भागातील 5 प्रकारच्या हायग्रोन आणि सेकंड फ्लश चहाच्या पानांनी बनवलेला असेल, ज्यामध्ये सर्वोत्तम गोड चव, रंग, कडकपणा, घट्टपणासाठी छोट्या आणि मोठ्या विशेष पानांचं मिश्रण असेल आणि मनमोहक सुगंधासाठी लांब ऑर्थोडॉक्स पान असतील. जर आपल्या चहामध्ये हे नसेल तर ट्राय करा विक्रम गोल्ड चहा आणि अनुभव करा त्याचा सुवर्ण खरेपणाचा. विक्रम गोल्ड टी, गो फॉर गोल्ड. हाय,
I'm Radhika. The brightest stars aren't there. They're here. The Ajio All-Star Sale starts March 11. Early VIP access from 9 p.m. to midnight. Download the Ajio app now. Boss, ek sting de. Excuse me, gorilla sobat maza photo kadhal ka? Photo? Please, please, please. Sting energy! इथून घेऊ फोटो चांगला आहे तू पण ये ना सो स्वीट एनर्जी म्हणजे स्टिंग वेदनेपासून तात्काळ मुक्तीसाठी बॉलिनी मॅक्स याचा 2% डायक्लोफेनॅक फॉर्म्युला सामान्य स्प्रेसच्या तुलनेत 3 पट लवकर वेदना घालवतो ट्रेनिंग चालू ठेवूया वेदनेसाठी वेळ नाही मनोरंजनाचा डबल तडका 4 दिवस उडणार भडका मस्त मजेदार किचन कलाकार 9 ते 12 मार्च रात्री 9:30 वाजता झी मराठीवर प्रायोजक स्वीटनेस पार्टनर पितांबरी रुचियाना गुल पाउडर स्पेशल पार्टनर निलॉन्स इसमें प्यार मिला है आता आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात डॉक्टर मगाशी तुम्ही आर्थरायटिस बद्दल सांगत होतात अजून थोडं आम्हाला सखोल्याबद्दल सांगा डॉक्टर जसं तुम्ही म्हणलात की आता हा आजार अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होताना दिसून येतो याची मुख्य कारण काय असू शकतात बदलती जीवनशैली बदलती आहार पद्धती बऱ्याच लोकांना हा आजार व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे होतोय जो की आपल्याला प्रोबॅब्ली पौष्टिक आहारापासून मिळतात पण त्याचा मिळत सुद्धा असेल पण त्याचं जर माल ऍब्सॉर्प्शन म्हणजे आतड्यांमधून शोषून घेण्याची क्षमता कमी होत असेल किंवा आतड्यातून शोषून घेतलं जात नसेल त्यावेळेस शरीरामध्ये व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियमची डिफिशियन्सी होते पण आपली ह्या वेळेला बॉडी की नाही कंपन्सेट करायला लागते म्हणजे समजा आपल्याला क्रॅम्प्स येतोय क्रॅम्प्स इट्स बेसिक काय की क्रॅम्प्स म्हणजे काय गोळ्या येणे पायाला गोळ्या येणे हे कशामुळे होतं हे प्रोबॅब्ली ह्याच्यामध्ये कॅल्शियम डिफिशियन्सी आणि पोटॅशियम डिफिशियन्सीमुळे प्रोबॅब्ली क्रॅम्प येत राहतात पण ज्या वेळेस हे क्रॅम्प येतात हे खूप वेळ राहत नाहीत हार्डली 1-2 मिनिट 1 मिनिटासाठी हा क्रॅम्प राहतो पण तो त्याच्यानंतर कमी होतो कसा कमी होतो तर आपली बॉडी ह्याला कंपन्सेट करते आणि एका बाजूचं कॅल्शियम काढून दुसऱ्या बाजूला पाठवलं जातं म्हणजे जिथे क्रॅम्प्स येतोय त्या बाजूला कॅल्शियम पाठवलं जातं जेणेकरून तिथली कमतरता कॅल्शियमची तात्पुरत्या स्वरूपात भरून निघते आणि आपला क्रॅम्प कमी होतो त्याचप्रमाणे ही अशी कंडिशन कंटिन्यू होत राहिल्यास त्या प्रोबॅब्ली आपल्या शरीरातलं कॅल्शियमचं प्रमाण घटत जातं आणि आपल्याला मिळणारं जे कॅल्शियम आहे त्याचं प्रमाण कमी होत असल्यामुळे ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात सारख्या गोष्टी घडत राहतात बऱ्याच लोकांना हा त्रास मानेच्या मणक्यापासून सुरुवात होते किंवा पाठीच्या मणक्यापासून किंवा कमरेच्या मणक्यापासून सुरुवात होते तर काय होत असतं नेमकं की आपल्या मानेमध्ये 7 मणके असतात तर ह्या 7 मणके एकमेकांवरती नाही घासायला पाहिजेत म्हणून प्रत्येक 2 मणक्यांच्या मध्ये 1 गादी असते ह्या गादीचं काम आहे की शॉक ऍब्सॉर्बर म्हणून ही गादी काम करते त्याचबरोबर ह्या गादीचं काम आहे की 1 मणका दुसऱ्या मणक्यावरती नाही घासायला पाहिजे त्याचप्रमाणे आपले जे थोरॅसिक व्हर्टिब्रे असतात जे 12 असतात म्हणजे पाठीतले मणके 12 असतात आणि कमरेमध्ये 5 मणके असतात ह्या मणक्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारची गादी असते की जी गादी हे शॉक ऍब्सॉर्बर आणि 1 मणका दुसऱ्या मणक्याबरोबर घासू नये ह्यासाठी तिथे ते गादी असते पण कालांतराने किंवा काही कारणांमुळे जिथे आता जी मगाशी जी कारणं सांगितलेली आहेत त्या कारणांमुळे त्या गादीची झीज व्हायला लागते आणि 1 मणका दुसऱ्या मणक्यावरती घासून तिथे सूज यायला लागते वेदना व्हायला लागतात बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की हे का व्हायला लागले काय व्हायला लागले पण ज्या वेळेला आपण काही इन्व्हेस्टिगेशन करतो आपण ज्या वेळेला जसं एक्स-रे करतो वगैरे त्यावेळेस किंवा MRI करतो त्यावेळेस तिथे दिसून येतं की तिथल्या गादीची झीज झालेली आहे त्यावेळी बऱ्याच लोकांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो पण शस्त्रक्रिया हा त्याचा कायमचा हे नाही आहे त्याचा उपाय नाही आहे कारण जर शस्त्रक्रिया जरी केली पण तिथली होणारी झीज थांबणार आहे का शस्त्रक्रिया करून आपण काही गोष्टी ठीक करू पण तिथली होणारी झीजच थांबत नसेल तर शस्त्रक्रियेचा उपयोग काय त्यामुळे त्या ठिकाणी शस्त्रक्रिया ह्या त्याचा परमनंट इलाज किंवा परमनंट उपाय नाही आहे काही वेळेस पेशंटला सांगतो की डॉक्टर आम्हाला हाताला मुंग्या येत आहेत ज्यावेळेस आम्ही विचारतो मान दुखते का नाही डॉक्टर मान दुखत नाही आहे पण हाताला मुंग्या येत आहेत किंवा हात जड होतोय एकच हात जड होतोय किंवा दोन्ही हात जड होत आहे पण ज्यावेळेस आपण एक्स-रे करतो किंवा MRI करतो किंवा नर्व कंडक्शन स्टडी करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये असं दिसून येतं की नाही मानेमध्ये हाडांची झीज झालेली आहे मणक्यांची झीज झालेली आहे जे त्या स्पायनल कॉर्ड किंवा आपल्या मज्जारज्जूवरती दबाव आणत आहेत आणि त्या दबावामुळे तिथे
हाताला मुंगे येणे, हातांना जडपणा येणे, हात दुखणे या प्रकारच्या गोष्टी चालू होतात. त्याचप्रमाणे बऱ्याच लोकांना कमरेमध्ये सुद्धा दुखायला लागतं. कमरेमध्ये सुद्धा सेम कंडिशन असते की कमरेची गादी झीज झालेली असते. त्यामुळे बऱ्याच लोकांना पाय दुखणे, पायाला गोळे येणे, पायाचा जडपणा वाटणे, पायात मुंग्या येणे किंवा पायांची जळजळ होणे, तळव्यांची जळजळ होणे ह्या कंडिशन पेशंट सध्या खूप घेऊन येतात ह्या कंप्लेंट्स. ह्याचा अर्थ काय की ह्याचा अर्थ तिथे सुद्धा कुठेतरी झीज होती आहे. त्या झीज झाल्यामुळे ती आपल्या तिथला मणका जो दाबला जातोय तो परत त्याचा तो दबाव आपल्या मज्जारज्जू किंवा स्पायनल कॉर्डवरती येतोय. त्याच्यामुळे पेशंटचा किंवा रुग्णाचा एक पाय किंवा दोन्ही पाय दुखू शकतात आणि त्याच्यामुळे तिथे न्यूरोपॅथी सारखी कंडिशन डेव्हलप होऊन तिथे पायांना मुंग्या येणे, पायांना जळजळ होणे ह्या प्रकारच्या कंडिशन तिथे होऊ शकतात. डॉक्टर, अजून एक फोन कॉल आपल्याला येतोय, आपण तो घेऊयात. आपण बघूयात कोण आपल्याशी बोलतोय. नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलताय? नमस्कार सर, मला डॉक्टरांशी बोलायचं होता. तुम्ही थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. नमस्कार, डॉक्टर बोलतोय. सर मला एक विचारायचं होतं, मला गहूचा प्रॉब्लेम झालाय. ओके, डॉक्टर मला कन्सल्ट केलं होतं. ओके, त्याच्यावर मला मेडिसिन्स वगैरे देत होते. ओके, जेवढा मला उपचार हवाय तेवढा व्यवस्थित उपचार नाही, तर आपल्याकडे असं काही आहे का? आता सध्या जो गाउटचा जो हा त्रास आहे हा प्रोबेबली युरिक ऍसिडच्या डिस्पोजिशन मुळे होतो. म्हणजे आपलं युरिक ऍसिड जे असतं जे लघवीतून बाहेर पडायला हवंय ते लघवीतनं बाहेर पडत नाही आहे, त्यामुळे ते रक्तातच साठतंय आणि रक्तात साठून ते छोट्या सांध्यांपर्यंत जात आहे. जसं तुम्ही आता म्हणताय की हातापायांच्या बोटांना सूज आल्यासारखं वगैरे वाटतं हातापायांच्या, बरोबर आहे? तर ते तिथे जातं आणि तिथे जाऊन ते डिपॉझिट व्हायला लागतं. ते तिथे जाऊन डिपॉझिट व्हायला लागल्यामुळे तिथे सूज येणे, दुखणे अशा प्रकारच्या गोष्टी चालू होतात. पण ज्यावेळेस तुम्ही काही बाकीच्या ट्रीटमेंट घेता त्या बाकीच्या ट्रीटमेंटमध्ये ह्याला फक्त तात्पुरता फरक कसा मिळतो की तिथल्या दुखणं वेदना कमी होतात किंवा दुखणं कमी होतं आणि तात्पुरत्या स्वरूपामध्ये सूज कमी होते. पण त्याच्यामध्ये कायम असं युरिक ऍसिड नॉर्मल लेवलला येईल असं काही नाही आहे, आलं लक्षात? तर त्यामुळे काय आहे की त्याच्यामध्ये आपण आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण रूट कॉज मेडिसिन्स देतो की जे पूर्ण मुळापासून आजार बरं करण्यास मदत करते. जर आपलं युरिक ऍसिड व्यवस्थित एक्सक्रीट व्हायला लागलं म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर जायला लागलं तर आपल्या रक्तामधील युरिक ऍसिडची पातळी ही नॉर्मल व्हायला लागते आणि हे नॉर्मल व्हायला लागल्यानंतर ना आपोआपच आपलं शरीरातलं जे दुखणं आहे, सांध्यांमधलं जे दुखणं आहे, ते सांध्यांमधलं दुखणं कमी व्हायला लागतं आणि त्यावरची सूज कमी व्हायला लागते. त्यामुळं हा हे जे औषध उपचार आहेत हे औषध उपचार अगदी मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे, ना की वरवर करणं किंवा काही सिम्पटम्स फक्त रिड्यूस करणं किंवा एवढं करणं. ठीक आहे, धन्यवाद आमच्याशी संपर्क साधलात. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. प्रेम होत तर कॉलेजमध्ये असतानाच का नाही सांगितलंस? कॉलेज संपलं लगेच नोकरी लागली, प्रेम करायचं राहून गेलं. आणि तुझं काय? कॉलेज संपलं लगेच लग्न केलं, प्रेम करायचं राहून गेलं. पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत तू तेव्हा तशी 20 मार्च पासून रात्री 8 वाजता झी मराठी वर Z5 ऍप आताच डाउनलोड करा. प्रस्तुत करता पीएनजी ज्वेलर्स, आनंदाचा जवळचा पत्ता. आता रोज संध्याकाळी 4 तासांपर्यंत डासांचा लॉकडाऊन असेल, म्हणजे डासांना एंट्री बंद. कधी पासून? फटाक करून नवीन गुड नाईट जम्बो फास्ट कार्ड उघडा, खेचा जाळा फू, फटाक करून याचा प्रभाव सुरू. वो चष्मा कितने का है? मैन्युफैक्चरर, इम्पोर्टर, होलसेलर, डिस्ट्रीब्यूटर, सबका मिला के 8,000. क्या इतना तो होता है? बी स्मार्ट, चेकआउट लेंस कार्ड, सब खुद ही करते हैं, नो मिडलमैन. 8,000 में तो पूरी फैमिली के बन जाएंगे. नाउ दैट्स स्मार्ट लेंस कार्ड. कॉल 1-800-111-111 और डाउनलोड द ऐप. वेदनेपासून तात्काळ मुक्तीसाठी बॉलिनीमॅक्स याचा 2% डायक्लोफेनॅक फॉर्म्युला सामान्य स्प्रेसच्या तुलनेत 3 पट लवकर वेदना घालवतो. ट्रेनिंग चालू ठेवूया. वेदनेसाठी वेळ नाही. सगळ्यात आधी तुमच्या लाईफलाही द्या ना लाईफ इन्शुरन्सचा भरवसा. सगळ्यात आधी लाईफ इन्शुरन्स. काय दिसतेस? पण केस सोड ना, जास्त सुंदर दिसशील. पांढरे केस लपवते. सोड त्यांना, मी सांगते तुला. कलर जपणूक करणारा कलर. 10 पट जास्त अलोवेराची जपणूक नवीन गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम ने. याचा नो अमोनिया क्रेम देत रिच कलर आणि केस दिसतात सॉफ्ट शाइनिया. गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम या कलर मध्ये आहे जपणूक. फ्युचुरा को कॅन्सर बोल, परफेक्ट पास्ता एट होम. वाव, हेवी गेज कुक अँड सर्व बोल फ्युचुरा. हा चहा गोल्ड स्टँडर्ड आहे.
जे अपर आसामचे निवडलेल्या भागातील 5 प्रकारच्या हायग्रोन आणि सेकंड फ्लश चहाच्या पानांनी बनवलेलं असेल, ज्यामध्ये सर्वोत्तम गोड चव, रंग, कडकपणा, घट्टपणासाठी छोट्या आणि मोठ्या विशेष पानांचं मिश्रण असेल आणि मनमोहक सुगंधासाठी लांब ऑर्थोडॉक्स पान असतील. जर आपल्या चहामध्ये हे नसेल तर ट्राय करा विक्रम गोल्ड चहा आणि अनुभव करा त्याचा सुवर्ण खरेपणाचा. विक्रम गोल्ड टी, गो फॉर गोल्ड. वेदनेपासून तात्काळ मुक्तीसाठी बॉलिनीमॅक्स याचा 2% डायक्लोफेनॅक फॉर्म्युला सामान्य स्प्रेच्या तुलनेत 3 पट लवकर वेदना घालवतो. ट्रेनिंग चालू ठेवूया. वेदनेसाठी वेळ नाही. अगं घे ग नाव. अगला असतेस काय, घे ना. अगं नाव घे ग सुनबाई. हो घेते. ट्रिपल डोअरचा फ्रीज, 5-star AC, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, सोन्याची ठुशी, जरीदार पैठणी, मेकअपचा किट, इलेक्ट्रिक स्कूटर तर सुपर रेट, हनीमूनचं पॅकेज आणि अगं अगं नाव आहे की यादी. अहो कसं संपणार. अरे झी मराठीचा आहेर आहे. खेळ संसाराचा, मेळ नात्यांचा, बँड बजाभरात झी मराठीचा आहेर तुमच्या घरात 18 मार्च पासून रात्री 9:30 झी मराठीवर. डॉक्टर कितीही चांगल्या मनाने आपली मदत करत असते ना, तरी ते आपल्या घरी आल्यानंतर 4 लोकांच्या नजरा माझ्याकडे संशयाने वळतात. त्या दिवशी आपल्या घरी गुंड आलेले, तेव्हा कुठे गेली होती ही लोक? शनिवार रात्री 10:30 झी मराठीवर. प्रेक्षकांच्या मना मनात रुजलेला गार्नियर ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत महागौरव 2022 लवकरच झी मराठीवर. नेमके हे प्रकार लक्षात कसे येतात, त्याची लक्षणं काय असतात आणि याचं गंभीर स्वरूप नेमकं काय होऊ शकतं? तर ह्या आजारची लक्षणं काय, ह्या आजाराचे सगळ्यात पहिले लक्षण असते की बारीक वेदना सुरुवात होतात, आपण त्याकडे निग्लेक्ट करतो. बारीक वेदना तात्पुरती पेन किलरची गोळी खातो किंवा दुखणं कमी करण्यासाठी काहीतरी मलम लाव किंवा काहीतरी स्प्रे मार अशा काही गोष्टी करतो की जेणेकरून ते आपल्याला तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटतं आणि त्या गोष्टी आपण निग्लेक्ट करतो. पण जशा जशा ह्या गोष्टी आपण निग्लेक्ट करत जातो तसं तसं वेदनेची तीव्रता वाढत जाते. आज थोड्या इंटेन्सिटीने दुखत आहे तर मग थोड्या दिवसांनी त्याची इंटेन्सिटी खूप वाढलेली असते, म्हणजे त्याची तीव्रता वाढलेली असते. अजून त्याच्याकडे फक्त आपण पेन किलर खाऊन काही वेळेला निग्लेक्ट केल्यानंतर अजून काही पुढे कंडिशन येतात, ज्याच्या जसं आता सांगितल्याप्रमाणे की जडपणा येणे किंवा तिथे सूज येणे, तिथला भाग गरम लागणे, खूप गरम होणे आणि काही वेळेला जॉईंट लॉक होणे. जॉईंट लॉक होणे म्हणजे सांधा लॉक होऊन जातो, तो तिथून हलवता येत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी तिथे घडत असतात. तर हा सगळा प्रकार आहे, ह्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात म्हणू शकतो. ह्याच्यातला दुसरा प्रकार आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवाद. काय आहे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवाद? तर हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे. काय ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय? आपल्या प्रत्येकाला एक रोगप्रतिकारक शक्ती असते जी आपल्याला सगळ्या आजारापासून वाचवण्याचं काम करते. ही रोगप्रतिकारक शक्ती कसं काम करते? तर आपल्याला समजा काही इन्फेक्शन झालं असेल किंवा काही त्रास होत असेल, काही आजार होत असतील, तर आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारच्या पेशी तयार करते की ते ज्या इन्फेक्शनला बाहेर काढतील. तर अशा ह्याला आपण आपली इम्युनिटी अशा पद्धतीने काम करते किंवा आपली रोगप्रतिकारक शक्ती अशा पद्धतीने काम करते. पण ह्या ऑटोइम्युन डिसीजमध्ये काय होतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती अशा पेशी तयार करते की त्याच पेशी आपल्या हेल्दी पेशींचा नाश करतायत, आपल्या चांगल्या पेशी ज्या आहेत त्याचा नाश करतायत, त्याला मारून टाकतायत. ह्याला आपण म्हणतो ऑटोइम्युन डिसीज. तर हा ऑटोइम्युन डिसीज आहे आमवाद किंवा आपण त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो. हा आजार होतो कोणाला? हा आजार सध्याच्या जगामध्ये हा आजार तरुणाईमध्ये खूप आहे. तरुणाई आणि मध्यम वर्गातील, मध्यम वयोगटातील लोकांमध्ये हा आजार खूप आहे. असं नाही की हा आजार ओल्ड एज मध्ये किंवा उतार वयात दिसत नाही, पण हा प्रोबॅब्ली आजार सध्याच्या तरुणाई वर्गात आणि मध्यम वयोगटातील लोकांना हा आजार होतो. सध्याच्या या डेव्हलपिंग वर्ल्ड मध्ये जवळपास 0.5% ते 1% लोक ह्या आजाराने त्रस्त आहेत. ही 0.5% किंवा 1% ही लोकसंख्या सुद्धा खूप जास्त आहे सध्याच्या जगाच्या लोकसंख्येने. तर एवढी लोक सध्या ह्या आजाराने त्रस्त आहेत. तर आता रुमॅटॉइड आर्थरायटिस होतो कसा? रुमॅटॉइड आर्थरायटिस आता ज्याप्रमाणे सांगितलंय की ज्या पेशी आपल्या शरीराला गरजेच्या असतात त्या पेशींचा नाश आपली स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती करायला लागते आणि त्यामुळे सांध्यांमध्ये वेदना होणं आणि तिथे सूज येणं
ह्या प्रकारच्या गोष्टी तिथे होतात त्यावेळेस आपण तिथे रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवाद झाला असं म्हणतो. डॉक्टर अजून एक फोन कॉल आपल्याला तर आपण बघूयात. आपण बघूयात कोण आपल्याशी बोलते. नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा, आपण कुठून बोलताय? नमस्कार, मी पूजा बोलते, नाशिक मधून. तुम्ही थेट डॉक्टरांना प्रश्न विचारू शकता. नमस्कार मॅडम, बोला, डॉक्टर बोलतोय. किती वर्षापासून त्रास आहे मॅडम हा आईना आपल्या? दोन तीन वर्ष झाले. बरं, ठीक आहे. हा 45 वय म्हणजे हा खूप अर्ली एज आहे की ज्या वेळेस आपल्या ह्यांना सांध्यांमध्ये संधिवात निर्माण होणे, कटकट आवाज येतो, याचा अर्थ असा की तिथे झीज होतीये आणि ते झीज झाल्यामुळे तिथे जो सांधा घासला जातोय, जे घर्षण होतंय, त्या घर्षणामुळे तिथे कटकट कटकट असा आवाज येतोय. दुसरी गोष्ट जी आहे की आत्ता हे जे आईंचं वय जे आहे, आईंचं वय आता जे पाळी जाण्याचं वय आहे, मासिक पाळी जाण्याचं, की ह्या वयामध्ये आणि ह्या कालावधीमध्ये जवळपासच्या जाण्याच्या मासिक पाळी जाण्याच्या कालावधीमध्ये असे प्रॉब्लेम्स दिसू शकतात, त्याला आपण प्री मेनोपॉझल सिम्पटम म्हणतो. तर हे कॉजेस तिथे असू शकतात की एवढे अर्ली अर्ली डिजनरेशनसाठी. ठीक आहे, तर तुम्ही आपल्या नाशिकमध्ये नम्मा होमिओपॅथीची शाखा आहे, तिथे आपले सगळे रिपोर्ट्स घेऊन जा, आईंना एकदा तिथे सगळं चेकअप करू द्या, आपले तज्ज्ञ डॉक्टर तिथले चेकअप करतील आणि आपल्याला जे आहे ते योग्य औषध देऊन मुळापासून आपला आजार बरा करण्यास आम्ही प्रयत्न करूयात. धन्यवाद आमच्याशी संपर्क साधलात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. सध्या बरीच रुग्ण आहेत की हे आमवातानी त्रस्त आहेत किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसनी त्रस्त आहेत. ह्या रुग्णांवरती वातावरणातील बराच फरक पडतो. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना थंडीचा त्रास होतो, बऱ्याच लोकांना ढगाळी वातावरणाचाही त्रास होतो. त्यावेळेस बरेच रुग्ण घेऊन येतात की डॉक्टर मला थंडीच्या दिवसात किंवा मला हिवाळ्यामध्ये ह्याचा जास्त त्रास होतो, किंवा बरीच रुग्ण सांगतात की नाही डॉक्टर मला ढगाळी वातावरणाचा जास्त त्रास होतो. बऱ्याच लोकांना गरम कापडाने शेकल्यावर बरं वाटतं, बऱ्याच लोकांना आंघोळ केल्यानंतर बरं वाटतं. ही काही लक्षणं असतात आमवातामध्ये की ही प्रोबॅबली आपण पेशंटकडनं काढून घेऊन आपण क्लिनिकली डायग्नोस करू शकतो. काय असतं हे ह्याच्यामध्ये आमवातामध्ये? तर आपल्या सांध्यांभोवती एक कॅप्सूल तयार असतं. तर हे ज्या वेळेस हे 2 ते 3 हाडं किंवा आणि त्याचबरोबर मांसपेशी एकत्र येऊन सांधा तयार करतात, तसंच त्याभोवती एक कॅप्सूल तयार झालेलं असतं. तर अशा कंडिशनमध्ये त्या कॅप्सूलला सूज येते आणि त्या कॅप्सूलची जाडी वाढायला लागते. त्या कॅप्सूलच्या जाडी वाढल्यामुळे तिथला सांधा लॉक व्हायला लागतो आणि त्या लॉक झालेल्या सांध्यांमुळे तेथे मुवमेंट रेस्ट्रिक्शन यायला लागतात, मुवमेंट्स होत नाहीत, मुवमेंट करताना दुखायला लागतं. तर अशा कंडिशन ह्या रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा आमवातामध्ये होत असतात. आपल्या ज्या कॅप्सूलचं काम काय, तर त्या कॅप्सूल बऱ्याच वेळेला त्या कॅप्सूलचं काम आहे की ते कॅप्सूल आपल्या शरीरामध्ये आपल्या सांध्यांमध्ये सायनोवियल फ्लुइड तयार करतात. तर हे सायनोफ्लुइड काय आहे? तर हे सायनोवियल फ्लुइड जे आहे ते आपल्या शरीरामध्ये आपल्या सांध्यांमध्ये वंगण म्हणून काम करतं. वंगण म्हणजे काय की ज्याप्रमाणे आपल्या सांध्यांना खूप इझी मुवमेंट करता याव्यात, आपल्या सांध्यांची हालचाल खूप चांगल्या पद्धतीनं व्हावी की आपला सांधा कुठेही हालचाल करताना अकडू नये किंवा जखडू नये, ह्यासाठी ते सायनोवियल फ्लुइड काम करत असतं. तर अशा ह्या कॅप्सूलच्या सूजमुळे काय होतं, सायनोवियल फ्लुइडची कमतरता जाणवते, सायनोवियल फ्लुइड कमी होतं आणि तिथे सूज, वेदना, जॉईंट लॉक, तो सांधा अखडणे, तो सांध्याची हालचाल कमी होणे, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला तिथे दिसून येतात. डॉक्टरांनी केलेल्या विवेचनातून तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतीलच, मात्र अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नम्मा होमिओपॅथीला अवश्य भेट द्या. डीए डॉक्टर मध्ये आज इथेच थांबतोय. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी.